स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची ही नारायणगावची तमाशे पंढरी. या ठिकाणी फडमालकांना कार्यालय थाटायला जागा मिळत नाही, आपण काय सांगाल? कायमस्वरूपी जागा मिळू नये हे दुर्दैव आहे. साहेब, दुर्दैव जर जागा नाही मिळाली तर म्हणावं लागेल. ससे ओलपड होत असताना खरं तर ही मंडळी 3-4 महिन्यासाठीच आपल्या इथे येत असतात, आणि मग प्रत्येक वेळेस काही काही अडचणी असतात समजा जागा मालकांच्या, त्या सोडून आपल्याला तरीसुद्धा आज बाळासाहेब शिरोदांच्या माध्यमातून आपल्याला ही जागा किंवा त्यांचे जे पार्टनर असतील किंवा आधारबंधू असतील यांच्या माध्यमातून ही जागा आपल्याला आज मिळालेली आहे. आणि एक शब्द नक्की देऊ इच्छितो की ही परंपरा आहे, ती कधीच खंडित होणार नाही, हे बाकी तुम्हाला मी आज तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. कारण सातत्याने कोणी ना कोणी उभं राहते. शेवटी बघा, आज नारायणगावमध्ये जागेचे भाव प्रचंड प्रमाणात आहे, आणि जसं नानांनी सांगितलं की निश्चित स्वरूपात त्यावर काम चालू आहे, तर त्याला थोडा मूर्त स्वरूप यायला थोडा वेळ लागणार आहे. तर हे येत असताना नक्की एक चांगली आणि पर्यायी जागा यांना सगळ्यांसाठी एक उपलब्ध करत असताना नानांनी जर सांगितलं की विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचं एक चांगलं स्मारक उभं करायचं आहे, आणि त्याचबरोबर खरं या पुतळ्याचं सुद्धा आपण ST स्टँडमध्ये आपण पत्र दिलं की ST स्टँडमध्ये तो पुतळा जर ठेवला गेला तर त्याची निगा पण राहील, आणि त्याचं एक नारायणगावसाठी एक वेगळं भूषणावं कामसुद्धा होईल. त्या माध्यमातूनसुद्धा शासनाकडे पाठपुरावा सातत्याने चालू आहे, आणि यांना सगळ्यांना सातत्याने ग्रामपंचायत असतील किंवा ग्रामस्थ असतील ही सगळी मंडळी ही सातत्याने यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहायचा प्रयत्न करत असतात. कारण ती आपली भूषण आहे, आपल्या जे नारायणगावचं नाव संपूर्ण नानांनी सांगितलं तसं संपूर्ण देशामध्ये विठाबाईंनी नेलं, आणि निश्चित स्वरूपात ही सगळ्यांची भूषण आपल्याला आहेच. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच, आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात, मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत, तर अगदी 0.5 किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 99 60 71 91 98, तसेच 90 96 88 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ, आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.